पुढची बातमी पुण्यातून आहे। पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावातील ग्रामस्थांना पाणी टंचाईपासून दिलासा मिळाला आहे। 23 गावांमधील पाणी पुरवठ्याची योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत पुणे महापालिकेने टँकरने पाणी पुरवठा करावा असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत। माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी 23 गावातील पाणी पुरवठ्यासंदर्भात हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आणि यामध्ये सरकारलाच प्रतिवादी करण्यात आलंय आणि या संदर्भात आता 4 मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे। दरम्यान त्या 23 गावांना टँकरने पाणी पुरवठा करा असे आदेश हायकोर्टाने पुणे महापालिकेला दिले। अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्देश माननीय उच्च न्यायालयाने दिले। माननीय महाअभियोक्ता महाराष्ट्र राज्य यांना समक्ष 4 तारखेला समक्ष हजर राहण्याचे आदेश दिलेत। दुसरा महत्त्वाचा आदेश 23 गावांना पाणी पुरवठा हा पुणे महानगरपालिकेने आज तात्पुरत्या स्वरूपामध्ये टँकरच्या रूपाने केला पाहिजे असे PMC कडे पुणे महानगरपालिकेला आदेश दिलेत।